नमस्कार, मी विजयकुमार तासगाव, यश अॅग्रो लॅब. आपण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद साधतो इतर पिकांच्या बाबतीत सुद्धा, त्यातल्याच मक्का पिकावर असणारी जी लष्करी आळी आहे, त्या लष्करी आळीचं कंट्रोल कसं करावं ह्या विषयात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. म्हणून हल्ली मका पीक सुद्धा चांगलं आणि दर्जेदार पद्धतीनं जर उत्पादन काढलं तर आपल्याला इकरी चांगले पैसे राहू शकतात. मक्याचा दरही चांगला मिळतो, त्याचं खाद्यही चांगलं जाणवणार होतं. परंतु हल्ली एका आळीमुळं त्यातला जो चोबा आहे तो चोबा खाते आणि अखंड मका पिवळी पडून जाते आणि बघता बघता चार चार पाच पाच एकराचे फळ गायब होतात आणि आपल्याला हात चोळत बसण्यापलीकडे पर्याय राहत नाहीये. ह्यासाठी काय करावं कमीत कमी खर्चात ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बंधूनो, मक्याला हल्ली लष्करी आळी जास्त त्रास देते. ह्यासाठी मी नेहमी सांगतोय की मका किंवा कोणतंही पीक पेरणीच्या अगोदर ज्या पतंग अवस्था असतात त्या पतंग अवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, कोणत्याही आळीची आई जननी ही अंडी आहे. अंडी कोण घालतंय? फुलपाखरू, म्हणजे पतंग. फुलपाखरू कशातून बाहेर येते? कोशातून. कोश कशापासून तयार होतो? अळीपासून. म्हणजे हे सायकल आहे. ते सायकल आपल्याला ब्रेक करायचं असेल तर अत्यंत सोपी पद्धत म्हणजे पतंग आपल्याला कंट्रोल करावी लागते. समूह उच्चाटन जोपर्यंत आपण करत नाही आहे तोपर्यंत नुसता स्प्रे घेण्यात अर्थ नाही आहे. ह्यासाठी मका लावणीच्या अगोदर किमान 15 दिवस आपल्याला त्या प्लॉटमध्ये प्रकाश सापळे लावावे लागतील. म्हणजे खाली पाटी घ्यायची, प्लॅस्टिक बकेट, त्यात पाणी ओतायचं, त्यात क्लोरो टाकायचं, त्याच्यावर जळको ऑइल चांगलं 1-2 अडीचशे ml टाकायचं आणि त्याच्यावर एक बल लावून ठेवला की आपल्याला प्रकाश सापळा तयार झाला. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेतच त्या फुलपाखरं तिथे येतात, त्या पाण्यात पडतात आणि पुढची जी जनरेशन आहे ते जनरेशन चांगलं कंट्रोल होतं. म्हणजे ते अंडी घालते, अंड्यापासून आळी तयार होते, आळीपासून पुन्हा कोश तयार होतो. आळी आपलं खूप मोठं नुकसान करते. त्याचबरोबर मक्यात जर आपण चिकट सापळे लावले, म्हणजे निळा असेल, पिवळा असेल आणि पांढरा असेल, कोणतीही चिकट सापळे लावले किंवा कामगंध सापळे लावले तरी सुद्धा आपल्याला पतंगाचं चांगलं कंट्रोल केलं की पुढे जाऊन जी आळी निर्माण होते ती आपली थांबेल. भले आता आपण त्या स्थितीतून पुढे गेलो आणि मका आपली लावली आणि आपली 4-5-6 पानं अवस्थेत आली आणि सुरळी जर खात असेल तर आपण त्यावेळी त्या मकेला 100 लिटर पाण्याला 50 ग्रॅम प्रोक्लेन MMActin बेन्झॉइड म्हणतो आपण त्याला, कोणत्याही कंपनीचं असलं तरी घ्या. सर्व रूढ आहे म्हणून मी प्रोक्लेन म्हटलं, स्वस्त मिळालं तरी घ्या. 100 लिटरला 50 मिली प्रोक्लेन म्हणजे MMActin बेन्झॉइड, त्यात ग्रीन मॅजिक 100 लिटर पाण्याला 200 ml आणि सिलिकॉन 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम आणि 0-52-34 किंवा 12-61-0 किंवा 19-19-19 1 लिटर पाण्याला 3 ते 4 ग्रॅम प्रति पोत्यातलं फवारायला घेतलं तरी चालेल. असा जर आपण स्प्रे दिला तर कंट्रोल मिळण्याबरोबरच खत व्यवस्थापन बी चांगलं होईल आणि पानाची रुंदी आणि पानाची जाडीही चांगली वाढेल आणि अत्यंत चांगला फायदा आपल्याला त्यात मक्याच्या उत्पादनात मिळून जाईल. त्यातच जर आपण M85 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम जरी आपण घातला तरी सुद्धा मक्यावर येणारा जो कडक्या आहे किंवा करपा आहे हे रोग सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये मिळतील आणि अत्यंत चांगल्या दर्जाची मका 1 ते 2 स्प्रेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बघायला म्हणून कोणत्याही प्रकारची शेती असू द्या, इथून पुढच्या काळात आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढायसाठी प्रयत्न करावेच लागतील. ह्या सगळ्याच पिकांच्या बाबतीत आपण एक शेड्यूल देतोय, आपण सगळ्याच पिकांच्या बाबतीत व्हिडिओ करतोय, सगळ्याच पिकांच्या बाबतीत आपण न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण देतोय. मित्रांनो, आपण जे काम करतोय ती चळवळ आहे आपली, ती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाऊ द्या व लोकांना त्याचा जास्त फायदा होऊ द्या. म्हणून चॅनल जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.